नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत आय टी आयमध्ये जी भरती झालेली होती त्याचा पेपर अठ्ठावीसला झालेला होता अठ्ठावीस नऊ दोन हजार बावीसला त्यामधील फर्स्ट शिफ्टचे क्वेश्चन आपण घेत आहोत चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला क्वेश्चन नंबर एकपासून पासून तर पाहिजे ते जर गुणाकार म्हणजे वजाबाकी असेल भागाकार म्हणजे बेरीज असेल तर बेरीज म्हणजे भागाकार असेल आणि वजा बाकी म्हणजे एक गुणाकार असेल तर दहा अधिक दोन वजा पंधरा बागेला तीन गुन्ह्याला पाच याची मूल्य किती असेल तर तुम्हाला जे काही दिलेलं आहे ते मी ते मांडून घेतलेलं आहे फक्त ठीक आहे तर आता याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करायचे या मूल्यामध्ये तर इथे बघा दहा अधिकला काय म्हटलं आहे अधिकला काय म्हटलं आहे भागाकार तर इथे भागाकारात चिन्ह घ्यायचं नंतर दोन वजाला काय म्हटलंय गुणाकार इथे गुणाकार घ्यायचा आणि इथे पंधरा भागाकाराला काय म्हटलं आहे अधिक म्हटलंय नंतर इथे येणार तीन गुणाकाराला वजा वजा पाच ठीक आहे आता याला तुम्हाला सोडवायचं आहे फक्त याचं जे उत्तर येणार आहे ते बघायचं आपल्याला तर इथे बघा अगोदर भागाकार करावा लागेल कंचे भागोबेनुसार दहाला जर दोनने जर भागलं तर तुम्हाला याचं उत्तर मिळेल पाच गुन्हेला इथे काय पंधरा अधिक तीन वजा पाच नंतर गुणाकार करावा लागेल पंधरा आणि पाचचा गुणाकार करा पंधरा पाचशी पंच्याहत्तर इथे मिळेल पंच्याहत्तर अधिक तीन वजा पाच ठीक आहे तर इथे बघा पंच्याहत्तर अधिक तीन किती होतात इथे मिळतील तुम्हाला अठ्यात्तर आणि हे वजा पाच अठ्याहत्तर मधून पाच गेले कि किती मिळतात तुम्हाला त्र्याहत्तर तर याचं उत्तर किती मिळते तुम्हाला त्र्याहत्तर तो उत्तर असेल ऑप्शन नंबर सी क्वेश्चन नंबर दोन अक्षरांच्या खालील क्रमामध्ये लगेचच आधी एक स्वर असणारे आणि लगेचच नंतर स्वर असणारे असे किती स्वर आहेत आता इथे तुम्हाला ए बी सी डी दिलेली आहे पूर्ण काय बरेचसे याच्यामध्ये अल्फाबेट तुम्हाला दिलेले आहेत आणि काही सांगितलं की असा स्वर शोधायचा की त्याच्या अगोदर स्वर आणि नंतरसुद्धा स्वर यायला पाहिजेत ठीक आहे तर यामध्ये या, या पद्धतीने असेल ते इकडे सोर इथे मदत सोर आणि शेवटीसुद्धा तुम्हाला स्वरच मिळाला पाहिजे आणि स्वर कोणते असते इंग्लिशमधले ए ई e, आय ओ यू ठीक आहे हे पाच स्वर आहेत ए ई e, आय ओ यू तर हे तिन्ही एकत्र यायला पाहिजेत अशी कंडिशन तुम्हाला शोधायची तर असे कुठे मिळतात इथे बघा ए आय ओ इथे मिळत आहेत एक नंतर इथे बघा ए यू इथे नाही मिळत इथे इथे बघा इथे इथे मिळतात ओ आय ई ठीक आहे ओ आय ई इथे मिळत आहेत नंतर इथे बघा ए ए ओ हे एक मिळत आहे नंतर इथेच बघा हा ए ओ यू जे इथेच दोन मिळत आहेत जवळपास ठीक आहे नंतर नंतर काही मिळतच नाही ठीक आहे तर एकंदरीत किती मिळत आहेत ए आय ओ हे एक मिळतं आहे नंतर ओ आय ई हे एक मिळतं आहे नंतर ए ए ओ आणि नंतर ओ यू सॉरी ए ओ यू तर अशा पद्धतीने किती मिळत आहेत एक दोन तीन चार एकूण चार सोळाशे मिळत आहेत तर उत्तर असेल ऑप्शन नंबर सी प्रश्न क्रमांक तीन एक पुरुष चार किलोमीटर उत्तरेकडे चालतो आणि नंतर उजवीकडे वळतो चार किमी चालल्यानंतर तो डावीकडे वळतो आणि सहा किमी चालतो तो आता आरंभ स्थानच्या कोणत्या दिशेला आहे आता हे दिशावरती क्वेश्चन आहे तर यासाठी आपण इथे दिशा सुद्धा लिहून घेतलेल्या आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान्य वायव्य नैऋत्य अग्नेय ठीक आहे तर सुरुवातीला काय सांगितलंय समजा तो पुरुष इथे आहे आणि एक पुरुष चार किमी उत्तरेकडे चालतो म्हणजे वरच्या साईडला तो चार किमी जातोय समजा समजा तो इथपर्यंत आला हे झालं चार किमी नंतर काय म्हटलंय नंतर उजवीकडे वळतो आता त्याची उजवी दिशा कोणत्या साईडला असेल इकडे पूर्वेकडे आणि पूर्वेकडे किती वळतोय तो चार किमी चालल्यानंतर म्हणजे पूर्वेकडे पण तो चार किमी चालतोय म्हणजे समजा तो इथे असेल आता हे झालं त्याचं चार किमी अंतर नंतर उजवीकडे वळतो म्हणजे पूर्वेकडे वळणार आणि चार किमी चालतोय तर चार किमी चालल्यानंतर डावी तो डावीकडे वळतो आता परत डावी तो डावीकडे वळतोय आता त्याचा चेहरा या साईडला आहे म्हणजे डावी दिशा उत्तरेकडे असणार आहे ठीक आहे तर उत्तरेकडे किती चालतोय तो सहा किमी उत्तर म्हणजेच डावी दिशा म्हणजे डावीकडे चालतोय म्हणजे इथे सहा किमी चालतोय तो म्हणजे तो असा इथपर्यंतही असे ठीक आहे इथे झालं सहा किमी तर अशा वेळेस तो आता आरंभस्थानच्या कोणत्या दिशेला आहे आरंभस्थान इथे होते आणि तो सध्या या दिशेला आहे ठीक आहे जर असं जर बघितलं आपण या पद्धतीने तर इकडे इकडे पूर्व आहे इकडे पश्चिम इकडे उत्तर आणि इकडे दक्षिण मिळते ठीक आहे आता तो या दिशेला आहे म्हणजे इकडे मध्ये दिसतोय तुम्हाला तर इकडे कोण आहे ईशान्य आहे ठीक आहे म्हणजे तो, तो, तो कोणत्या दिशेला येतो ईशान्य दिशेला तो उत्तर काय आहे ऑप्शन नंबर बी क्वेश्चन नंबर चार खालील संख्या मालिका पूर्ण करा एकशे चार एकशे सहा एकशे नऊ एकशे चौदा म्हणजे इथली संख्या तुम्हाला शोधायची ही संख्या शोधण्यासाठी यांच्यामध्ये जो संबंध आहे तोच संबंध इकडे वापरा आता यामध्ये बघा काय झालेलं आहे तर एकशे चार नंतर एकशे सहा येतात ठीक आहे म्हणजे इथे अधिक दोन जर केले तर तुम्हाला एकशे सहा मिळत आहेत नंतर एकशे सहामध्ये जर अधिक तीन जर केले तर तुम्हाला एकशे नऊ मिळतील नंतर एकशे नऊमध्ये जर अधिक पाच जर केले तर एकशे चौदा मिळत आहेत ठीक आहे आता इथे किती ॲड करावं लागेल म्हणजे समोरची संख्या मिळणार आहे तर इथे जर चांगलं बघितलं तर दोन तीन पाच का या काय मूळ संख्या आहेत क्रमवार मूळ संख्या आहेत ठीक आहे म्हणजे दोन नंतर तीन इथे तीन नंतर पाच तर पाच नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे सात आहे म्हणजे इथे तुम्हाला किती ॲड करावं लागतील सात ॲड करावं लागतील एकशे चौदामध्ये जर सात ॲड केले तर तुम्हाला किती मिळणार आहे एकशे एकवीस ही संख्या मिळेल म्हणजे इथे कोणती संख्या येते एकशे एकवीस उत्तर असेल ऑप्शन नंबर ए प्रश्न क्रमांक पाच रुबी अमन विजय बॉबी आणि सनी या पाच मित्रांची उंची वेगवेगळी आहे सनी हा गटात दुसरा सर्वात उंचा आहे रुबी हा केवळ बॉबीपेक्षा उंच आहे विजय आणि सनी दोघेही अमनपेक्षा उंच आहेत रुबी हा बॉबीपेक्षा उंच आहे पण अमनपेक्षा बुटका आहे विजय सर्वात उंच आहे रुबीपेक्षा किती जण उंच आहे तर एक प्रश्न विचारला तुम्हाला की रुबीपेक्षा किती जण उंच आहेत आता मित्र किती हे पाच आहेत रुबी अमन विजय बॉबी आणि सनी ठीक आहे तर आता हे तुम्हाला सिरियल वाईज लावून घ्यावं लागणार आहे जशी माहिती दिलेली त्याचा वापर करू तर इथे सुरुवातीला काय म्हणलं या पाच मित्रांची उंची वेगवेगळी आहे ठीक आहे तर सनी हा गटात दुसरा सर्वात उंच आहे तर हा जो पाच जणांचा गट आहे सनी हा गटात दुसरा सर्वात उंच आहे म्हणजे तो दुसऱ्या स्थानी सनी ठीक आहे पुढे काय म्हटलंय रुबी हा केवळ बॉबीपेक्षा उंच आहे रुबी हा फक्त केवळ बॉबीपेक्षाच उंच म्हटलेला येते ठीक आहे नंतर विजय आणि सनी दोघेही अमनपेक्षा उंच आहेत विजय आणि सनी हे दोघेही अमनपेक्षा उंच आहेत रुबी हा बॉबीपेक्षा उंच आहे पण अमनपेक्षा बुटका आहे काय म्हटलं की रुबी हा बॉबीपेक्षा उंच आहे पण अमनपेक्षा बुटका आहे आणि विजय सर्वात उंच आहे ती इथे हे पण सांगितलेलं आहे दोन गोष्टी ठळक दिलेल्या आहेत तुम्हाला विजय सर्वात उंच आहे आणि सनी हा गटात दुसरा सर्वात उंच आहे तर सनी आपण दोन नंबरला घेतला विजय सर्वात उंच आहे म्हणून ते एक नंबरला घेऊ ठीक आहे इथे विजय आला आता बाकी तिघे जणं राहिले तर तिघं पण सहज मिळतील तुम्हाला तर रुबी हा बॉबीपेक्षा उंच आहे इथे काय म्हटलं की रुबी हा बॉबीपेक्षा उंच आहे पण अमनपेक्षा बुटका आहे आणि इथे पण काय म्हटलेलं आहे की रुबी हा केवळ बॉबीपेक्षाच उंच आहे म्हणजे रुबी कुठे येणार आहे रुबी हा चार नंबरला येणार इथे आणि इथे बॉबी येणार कारण की इथे काय म्हटलंय की रुबी हा केवळ बॉबीपेक्षा उंच आहे मग रुबी फक्त बॉबीपेक्षाच उंच आहे ठीक आहे आणि इथे पण म्हटलंय रुबी हा बॉबीपेक्षा उंच आहे पण अमनपेक्षा बुटकाय काय म्हणजे इथे कोण असणार आहे इथे अमन असेल तर अशा पद्धतीने हे पाचही मित्रांची उंची आहे आता प्रश्न काय विचारला आहे रुबी की रुबीपेक्षा जण उंच आहेत रुबी इथे तर रुबीपेक्षा जण उंच आहेत अमन सनी आणि विजय हे तिघेजण उंचे आहेत ठीक आहे तो उत्तर काय असणार आहे तीन ऑप्शन नंबर डी तर अशा पद्धतीने आजचे आपले पाच क्वेश्चन कम्प्लीट झालेले आहेत तर अशाच पद्धतीने जो बावीस सॉरी अठ्ठावीस नऊ दोन हजार बावीसला जी फर्स्ट शिफ्ट झाली होती त्याच्यामधील क्वेश्चन आपले कंप्लीट झालेले आहेत ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सोबत शेअरसुद्धा करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद